पुण्यातील जंगली महाराज रोड साखळी बॉम्बस्फोटाला येत्या 1 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती, मात्र अजूनही हे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच धारेवर धरलं. तुम्ही सीसीटीव्ही बसवले नाही तर पुणेकर तुम्हाला सोडणार नाही, तसा इशारा त्यांनी या दोघांना एका जाहीर कार्यक्रमात दिला. महत्वाचं म्हणजे त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांवर अवलंबून राहू नका अशा सूचनाही दिल्या. गुलाबराव पोळ, तुम्ही आणि पाठक इथे, माझी तुम्हाला सूचना आहे, तुम्ही जाताना कधी नवी मुंबईत जावा. मीच तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यांचं जे काम आहे ते चांगलं चाललंय का, तसं असेल तर आता सीएसच्या नादी न लागता आपला आपला निर्णय घेऊन मोकळं होऊ, नाहीतर काहीतरी घडलं ना पुणेकर असं मोकळं सोडायचं नाही. पाठक, तुम्ही आता मनातच आणू नका माझा मी जाईल निघून, तसं काही नाही. गुलाबराव तुम्हालाही सोडणार नाही, पोलीस खात्याचे प्रमुख आहेत म्हणून. झी 24 तास एक पाऊल पुढे.